नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसरोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। किरकोळ कारणावरून जावयाने आपल्या सासऱ्यावर आणि मेहुण्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यात सासऱ्याच्या हाताची दोन बोटं कापली गेली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मसरोली गावातील रहिवासी 55 वर्षीय बाळकृष्ण सातवी यांनी पोलिसांना सांगितले की गावातच राहणारा त्यांचा जावई 30 वर्षीय संजय पाटील हा त्यांच्या मुलीला नेहमी मारहाण करतो। यामुळे सातवी यांनी जावयाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावरून त्याला राग आला। त्याने घरातून कोयता आणला आणि सासऱ्यावर वार केले। कोयत्याचे वार केल्याने त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली। या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा कुणाल पुढे आला। त्याने कुणालवरही हल्ला केला। या हल्ल्यात सासरा आणि मेहुणा गंभीर जखमी झाले आहे। दोघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। पोलिसांनी आरोपी संजय पाटील याच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।